इंटकचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांना मंगळवारी 11 मार्च रोजी पहाटे मातृशोक झाला. त्यांच्या मातोश्री यमुनाबाई तुकाराम घरत यांचे वयाच्या 80व्या वर्षी अल्पशा आजाराने शेलगर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुली, 4 मुले आणि सुना नातवंड असा मोठा परिवार आहे. मातोश्रींच्या पार्थिवावर शेलघर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष आरसी घरत, उपाध्यक्ष जी आर पाटील, नगराध्यक्षा चारुशीला घरत, जिल्हा परिषद पक्षप्रतोद राजेंद्र पाटील, पनवेल तालुका कार्याध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे, आरोग्य सभापती अनिल भगत, उरण तालुका अध्यक्ष मिलिंद पाडगावकर, अरविंद चावळेकर, भाऊशेठ पाटील, विश्वनाथ कोळी, रतन भगत, शेकापचे ज्येष्ठ नेते पांडुरंग घरत, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भीमसेन माळी यांच्यासह असंख्य मान्यवरांनी मातोश्रींच्या अंत्ययात्रेत सहभाग घेऊन कामगार नेते महेंद्र घरत यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. इंटकचे चेअरमन, त्यांच्या मातोश्री यमुनाबाई घरत यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आहे. 2 दिवस हॉस्पिटलमध्ये असताना त्यांची तब्येत बरी होती. रामशेठ ठाकूर साहेब सुद्धा काल बोलले की तब्येत बरी आहे, कालच भेटून आले. परंतु सकाळी ही दुःखद घटना संपूर्ण जिल्ह्याला कळली आणि हा प्रचंड जनसमुदाय त्या मातोश्रीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेला आहे. अंत्यकरू यात्रेकडून आज आपण सर्व मंडळी सन्माननीय इंटकचे नेते आणि या ज्येष्ठ नेते सन्माननीय महेंद्र घरत यांच्या मातोश्री यमुनाताई तुकाराम घरत यांच्या दुःखद निधनानिमित्त आपण अंत्यविधी झालेलो आहोत. माणसाच्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे जन्म असतो त्या जन्माच्या नंतर मृत्यू देखील हा विधी देखील करतो. तुम्हाला मला ती तारीख माहीत नसते आणि आज पहाटे अतिशय काळाने महेंद्र घरत यांच्या मातोश्री सन्माननीय यमुनाताई तुकाराम घरत यांच्यावरती हा त्या ठिकाणी अतिशय दुःखद असं त्यांचं निधन झालेलं आहे. आणि वाऱ्यासारखी ही बातमी संपूर्ण पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यात पसरलं तर त्यांच्यावरती असलेलं प्रेम विचार घेता आपण सगळी मंडळी या अंत्यविधीसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी बोलायचं झालं तर 4 कर्तृत्ववान मुलं, 3 बहिणी असा मोठा परिवार आणि 1 नातवंड पुतणे अनेक मोठा परिवार या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्या पाठीशी. अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी आहे कारण महेंद्र घरत बोलल्यानंतर किंवा त्यांचे बंधू बोलल्यानंतर सर्वांशी सप्रस राहणारा, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, सर्वांशी आदराने वागणारा आणि तुमच्या आमच्या सुखदुःखात धावणारा म्हणून महेंद्र घरत यांची प्रतिमा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय गरिबीमध्ये या ठिकाणी मातृश्रीने या ठिकाणी दिवस काढले अशी गोष्ट म्हणजे पंडित तुकाराम घरत, त्याच्याबरोबर गुलाब तुकाराम घरत, महेंद्र तुकाराम घरत आणि श्रीकांत तुकाराम घरत यांच्या आणि त्यांच्या भगिनींच्या मातोश्री आज हा यलोक सोडून गेलेले आहेत. आपल्या सर्वांच्याच दृष्टिकोनातून परिचित असलेले महेंद्र घरत हे राजकीय, सामाजिक, कामगार, शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरत असताना
ज्या पद्धतीनं आपल्या या सगळ्या भावंडांनी बहिणींनी यांनी सगळ्यांनी मिळून आपल्या आई वडिलांना या ठिकाणी समाधान लाभावं अशा पद्धतीची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी केली. ही कामगिरी करत असताना त्यांच्या दृष्टिकोनातून आपला सगळा परिवार आणि या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वाढणारं त्यांचं कर्तृत्व याचं निश्चितच त्यांना समाधान असणार. आज या ठिकाणी जरी यमुनाबाई तुकाराम घरत यांचं निधन झालेलं असलं, निश्चित पद्धतीनं या सर्व भावंडांनी सगळ्यांनी त्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं कार्य उभं केलेलं आहे. आज त्यांच्या नावानं ही यमुनाबाई तुकाराम घरत शैक्षणिक संस्था किंवा सामाजिक संस्था या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य, शैक्षणिक कार्य असेल, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲम्ब्युलन्स किंवा अन्य मेडिकल कॅम्प याच्यासारखं कार्य असेल, या सगळ्या माध्यमातून त्या जरी आज या ठिकाणी हा एअरलॉक सोडून गेलेल्या असल्या तरी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावानं उभं असलेले हे कार्य मात्र चिरकाल टिकणारं असं कार्य आहे. आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू.